पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराची कीर्ती सात्ता समुद्रा पार गेली आहे. त्यामुळे देशविदेशातून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भाविकांच्या वाढत्या संख्येबरोबरच मंदिर समितीला मिळणाऱ्या देणग्यांमध्ये देखील भरीव अशी वाढ झाली आहे. बालाजी शिर्डी येथील देवस्थानांबरोबरच आता पंढरपूर येथील विठ्ठलाच्या दानपेटीत परकीय चलन येऊ लागले आहे. वर्षभरात मंदिरातील देणगी पेट्यांमध्ये विविध 14 देशातील परकीय चलन मिळाले आहे. गरीब कष्टकरी आणि सामान्याचा देव अशी विठ्ठलाची ओळख आहे. वर्षभरात देशविदेशातून जवळपास 1 कोटीहून अधिक भाविक पंढरीत येऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात. अलीकडे विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गोवा यासह इतर प्रमुख राज्यातून मोठ्या संख्येने भाविक पंढरीत येतात. येथील विठ्ठल रुक्मिणीची महती आता देशविदेशात पोहोचली आहे. आषाढी कार्तिकी यात्रेचा सोहळा पाहण्यासाठी विदेशातील अनेक पर्यटक आवर्जून पंढरीत हजेरी लावतात. विविध माध्यमांमुळे येथील विठ्ठल रुक्मिणींची महती विदेशात पोहोचली आहे. त्यामुळे विदेशातून येणाऱ्या भाविकांची संख्याही आता झपाट्याने वाढली आहे. गेल्या वर्षभरात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, सिंगापूर, युरोप, कोरिया, मलेशिया, बहरीन, ओमान, कतार, नेपाळ, थायलंडसह सौदी अरेबियातील अनेक लोकांनी विठूमाऊलीचे दर्शन घेतले आहे. विदेशातील या भाविकांनी विठ्ठल दर्शनाबरोबरच विठूचरणी दानही अर्पण केले आहे. विदेशातील भाविकांकडून वर्षभरात जवळपास 50,000 रुपयांची देणगी मिळाली आहे. बालाजी शिर्डी या धार्मिक स्थळांपाठोपाठ आता पंढरीचा विठोबा हा देखील विदेशातील पर्यटकांचं आकर्षण केंद्र बनू लागला आहे.